नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर पहिलेचे व्हिडिओ जरूर पहा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनला सुद्धा दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदाळू खाण्याचे फायदे जाणून घेऊया जरदाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे सुकवलेल्या जरदाळूचा सुकामेवा म्हणून वापर होतो जरदाळू कच्चे असताना ते थोडे आंबट असते पिकताना त्यातील आम्लता कमी होऊन साखर वाढत जाते जरदाळूमध्ये विटॅमिन मॅग्नेशियम आयरन कॉपर पोटॅशियम फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं जरदाळूच्या सेवनाने हाळं बळकट होण्यास मदत होते जरदाळू हे फळ केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फार उत्तम असतं जर्दाळूमध्ये आयरन आणि कॉपर हे पोषक घटक असतात गळण्याचा त्रास होत असल्यास जर्दाळू खावे त्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे जर्दाळूमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे शरीरातील पचनसंस्था सुधारण्याचं मदत होते जर्दाळू खाल्ल्याने डोळे हृदय त्वचा डायबेटीस आणि कॅन्सर यांसारख्या प्रत्येक रोगावर हे गुणकारी आहे जर्दाळू हे उन्हाळ्यात मिळणारं फळ आहे जर्दाळू हा ओला आणि सुक्या प्रकारात बाजारात मिळतो जर्दाळूच्या बियांचाही वापर केला जातो ताज्या फळात नैसर्गिक साखर जीवनसत्व अ आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जर्दाळूचं फळ बी तेल व त्याची फुले याचा औषधी औषधीसुद्धा करण्यात येतो जर्दाळूमध्ये लोह विपुल प्रमाणात असते भरपूर प्रमाणात जर्दाळू खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते नियमितपणे जर्दाळूचं सेवन केल्यास त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाही जर्दाळूचे तेल हे फळाच्या सुकलेल्या बियांपासून काढले जाते यामधला विटॅमिन सी या घटकामुळे त्वचा मुलायम होते जर्दाळू हे चवदार फळ आहे तुम्ही जर डाएट करत असाल तर हे फळ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता गर्भावस्थेत असतानाही जर्दाळूचे जास्त सेवन करणे टाळावे जर्दाळूचे अनेक प्रकारचे विटॅमिन आणि पोषक तत्वे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्दाळू खाण्याचे फायदे जाणून घेतले आता उद्या भेटूया एक नवीन माहितीसोबत धन्यवाद